इलेक्शन हा विषय सुरू करतोय. हो सर इलेक्शन साधारणतः सगळे हाउसिंग सोसायट्या ह्या 250 पेक्षा कमी मेंबरच्या आहेत जे आपल्याकडे आता सध्या ऑनलाईन आहेत उपलब्ध. तर त्या गृहित धरतो मी की त्या 250 पेक्षा कमी मेंबरच्या हाउसिंग सोसायट्यांविषयी बोलताय. ठीक आहे. तर 250 पेक्षा कमी मेंबरच्या हाउसिंग सोसायट्यांसाठी एक नवीन इलेक्शनसाठी नियम आलेले आहेत आणि ते 6/4/2021 रोजी आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये कायदा आपला जो मूळ नियम आहे कलम 76 त्याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत आणि आतापर्यंत अब कड प्रमाणे सहकारी संस्थांचं वर्गीकरण केलं होतं, परंतु 250 पेक्षा कमी मेंबर असणाऱ्या हाउसिंग सोसायट्यांसाठी एक नवीन इलेक्शनचे रूल्स आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ई ई टाईप या संस्थांना ई टाईप मध्ये टाकण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये कलम मूळ नियम कलम 76 याच्यामध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत, त्या सुधारणांविषयी मी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. कलम 76 अ मध्ये ई वर्गातील ई ई टाईप मधल्या ज्या 250 पेक्षा कमी मेंबरच्या हाउसिंग सोसायट्या आहेत त्यांसाठी निवडणुका घेण्यासाठी कार्यपद्धती सांगण्यात आलेली आहे. 76 बी मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती ही संस्थेने करायची आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये की संस्थेने स्वतःच स्वतःच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे. तर ते नियुक्ती करताना संस्थेने स्वतःच्या सभासदामधून एकाची नियुक्ती करू शकते संस्था, परंतु ती नियुक्ती करताना तो त्या संस्थेचा ऑडिटर किंवा त्या संस्थेचा कर्मचारी किंवा मागील कार्यरत समितीचा सदस्य म्हणजे सध्याची जी कार्यरत समिती सदस्य आहे तिचा सदस्य यांची नियुक्ती करता येणार नाही, बाकीच्यांची ते करू शकते. किंवा माननीय विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा एक पॅनल तयार करण्यात आलेला आहे, तर त्या पॅनलच्या अनुषंगाने त्या पॅनलमधील व्यक्तीची संस्था नियुक्ती करू शकते. नियुक्ती करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचं प्रशिक्षण हे फेडरेशन किंवा मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून होईल. जर का संस्थेच्या समितीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसेल तर त्याची नियुक्ती मात्र रजिस्ट्रार ऑफिस कडून करण्यात येईल. नियम 76 सी मध्ये मतदार यादी तयार करण्यासंदर्भामध्ये निर्देश दिलेले आहेत की समितीचा कार्यकाल संपण्यापूर्वी 60 दिवस संस्थेने आय आणि जे रजिस्टरनुसार संस्थेच्या प्रारूप यादी तयार करावी आणि ती नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करून त्याची कॉपी निबंधक कार्यालयामध्ये देण्यात यावी. तसेच याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मोडचा पण वापर केला जाऊ शकतो. त्याला नियम 76 डी मध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रारूप मतदार यादीमध्ये कोणत्या नमुन्यामध्ये प्रारूप मतदार यादी तयार करायची आहे. तर प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी एक इत्री नावाचा नमुना आहे, त्याच्यामध्ये त्या नमुन्यामध्येच प्रारूप मतदार यादी तयार करायची आहे आणि ती तयार केल्यानंतर ती प्रसिद्ध केल्यानंतर प्रारूप मतदार यादीवर सभासद, सहयोगी सभासद, संयुक्त सभासद तसेच नाममात्र सभासद हे 10 दिवसाच्या आत आक्षेप घेऊ शकतात. तो आक्षेप त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्याच्यावर निवडणूक निर्णय अधिकारी 10 दिवसाच्या आतमध्ये चौकशी करून त्यावर निर्णय कळवणार आणि त्यानंतर 2 दिवसामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार. नियम 76 एफ मध्ये मतदानासाठी लेखी संमती पत्र जे मूळ सभासद आहेत ते संयुक्त सहभागी सभासदास आपला मतदानाचा हक्क लेखी संमती पत्राद्वारे प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर 10 दिवसांच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे देऊ शकतात. त्याच्यामध्ये निवडणुकीचे टप्पे दिलेले आहेत नियम 76 जी मध्ये. त्याच्यामध्ये निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धी पहिल्याच दिवशी केली जाईल 1 दिवसामध्ये. त्यानंतर नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन जे फॉर्म आहेत त्याचं वाटप आणि स्वीकृती याचा 5 दिवसामध्ये केला जाईल आणि त्यानंतर 5व्या दिवशी संध्याकाळी सर्वच नामनिर्देशन पत्रांची यादीची प्रसिद्धी दिली जाईल निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून. त्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल 6व्या दिवशी. नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर जे फायनल नामनिर्देशन असेल तर त्याची 7व्या दिवशी प्रसिद्धी दिली जाईल. नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी 15 दिवसांपर्यंत मुदत दिलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे टोटल 21व्या दिवशी नामनिर्देशन पत्र 21व्या दिवसापर्यंत माघारी घेऊ शकतात. त्यानंतर 22व्या दिवशी नामनिर्देशन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची फायनल यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 29 ते 37 या दिवसांमध्ये निवडणुकीची विशेष सर्वसाधारण सभेचा ठिकाण आणि दिनांक आणि निवडणूक या दिवसांमध्ये पार पडेल. त्यानंतर मतदान झालं समजा एखाद्या संस्थेमध्ये तर मतमोजणी 3 दिवसांमध्ये त्यानंतर पार पडेल आणि मतमोजणी झाल्या लगेचच निकाल दिला जाईल. निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यासाठी सर्व सभासदांना निवडणूक कार्यक्रम विशेष सर्वसाधारण जी सभा लावली जाईल यासाठी त्याच्या नोटिसीच्या प्रतिसह देण्यात येईल.
आणि याच्यामध्ये प्राधिकरणाने वेळोवेळी सांगितलेल्या जे रिझर्वेशन आरक्षित जागा आहेत त्या आरक्षित जागेनुसार हे इलेक्शन पार पडेल. त्यासाठी 76H मध्ये E5 नमुन्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी इच्छुक उमेदवारांना नॉमिनेशन फॉर्म हा द्यायचा आहे. तर तो फॉर्म यापूर्वी 50 रुपये त्याची किंमत होती, परंतु आता तो फ्री केलेला आहे. तर तो फ्री तुम्हाला मिळणार आहे जे कोणी इलेक्शन लढवतील त्यांना. त्याच्यावर सूचक आणि अनुमोदकाची सही असावी. त्यासोबत जर उमेदवार रिझर्वेशन कॅटेगरीतला असेल तर त्यांनी जातीचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे सक्षम प्राधिकरणाच्या सहीचं. त्यानंतर अर्जाची प्रसिद्धी आरओ कडून केली जाईल दररोज वेळ संपल्यानंतर. आणि मतदार यादीत नाही किंवा कायदा नियम आणि उपयोजनेनुसार पात्र नाही अशा सभासदांना मात्र नामनिर्देशन अर्ज भरता येणार नाही. निवडणुकीची चिन्हे जी आहे ते प्राधिकरणाकडून वेळोवेळी फायनल केलेली आहेत, त्यानुसार दिली जातील. उमेदवारांना अनामत रक्कम भरावी लागेल. यामध्ये जर का उमेदवार अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्यासाठी 200 रुपये अनामत रक्कम आहे, आणि अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त जर उमेदवार असेल तर त्याच्यासाठी 500 रुपये ही अनामत रक्कम आहे. नामनिर्देशन अर्जांची छाननी जी आहे ती उमेदवार सूचक आणि अनुमोदक यांनी अर्जावर जर आक्षेप घेतला तर आरओ म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी त्याची चौकशी करून स्वीकारतील किंवा ते फेटाळतील. परंतु लेखनातल्या मायनर ज्या चुका असतात किंवा अनुक्रमांक चुकला आहे या कारणास्तव काही अर्ज फेटाळण्यात येणार नाही. परंतु जर अर्जच अपूर्ण भरला असेल किंवा सहीच नसेल अर्जावरती किंवा कायदा नियम आणि उपयोजनुसार अपात्र अर्ज असतील तर ते लेखी कारणास्तव फेटाळण्यात येतील. नामनिर्देशन अर्जाची जी माघार आहे ती 15 दिवसांच्या आत फक्त उमेदवारास मागे घेता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी अशा उमेदवारांची एक वेगळी यादी प्रसिद्ध करतील. एकदा का एखाद्या उमेदवाराने अर्ज माघारी घेतला तर पुन्हा त्याला माघारी दिलेला अर्ज मागे घेता येणार नाही. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी आहे ती E7 नमुन्यामध्ये असेल आणि ती संस्थेच्या नोटीस बोर्डावरती लावण्यात येईल आणि 8 नावाच्या अध्यक्षाप्रमाणे ती यादी असेल. उमेदवारांनी मागणी केल्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारीची निवडणूक चिन्हे त्यांना देतील. जो प्रथम येईल त्याला प्रथम चिन्ह मिळेल, यानुसार वाटप केले जाईल. 30% अधिक उमेदवारांनी जर एकाच चिन्हाची मागणी केली तर एक चिन्ह देता येईल. जे प्राधिकरणाने जी चिन्ह दिलेली आहेत त्यांचाच वापर केला जाईल. मतदान हे नियम 76N मध्ये सांगितलेलं आहे की मतदान कशा प्रकारे घ्यायचं आहे. तर वैध नामनिर्देशन पत्र जे स्वीकारलेले असतील त्यांच्या जागा निश्चित नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले असल्यास, म्हणजे जेवढे जागा आहेत तेवढेच फॉर्म आले, त्याच दिवशी मग निवडणूक निकाल जाहीर केला जाईल कारण ते बिनविरोध असेल. परंतु जर 1 पेक्षा अधिक आले तर निवडणूक निर्णय अधिकारी मतदान अधिकारी नियुक्त करतील. एक किंवा जसे जसे जेवढी मोठी संस्था असेल त्यानुसार मतदान अधिकाऱ्यांची संख्या असेल. मतदानाच्या ठिकाणी मात्र मतदाराला प्रचार करण्यास प्रतिबंध असेल. निवडणूक निर्णय अधिकारी मतदानापूर्वी मतपेटी रिकामी असल्याचे उमेदवारांच्या निदर्शनास आणून त्यानंतर सील, जी आपली विधानसभेची तुम्ही रेग्युलर जी प्रोसेस बघता तशीच इलेक्शन साधारणतः इथे होते, त्याच्यासाठी एक मतपत्रिका मतदानाच्या वेळी प्रत्येक मतदाराला दिली जाते आणि त्याच्यावरती शिक्का आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही असते. त्याच्यावरती मग तुम्ही उमेदवार, जो तुम्हाला उमेदवार पसंतीचा आहे त्याच्यावरती तुम्ही फुली अशी खून करायची आहे. मतदान काही कारणास्तव पुढे ढकलायचं असेल तर त्यासाठी सबळ कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकारी मतदान पुढे ढकलू शकतात. निवडणूक पुढे ढकलण्यात आल्यास त्याची कारणे मात्र त्यांना इतिवृत्तात नोंदवहीत नमूद करून तशा सूचना संस्थेच्या सूचना फलकावर तसेच रजिस्ट्रारकडे त्यांना पाठवावे लागतात. मतमोजणीचा जो निकाल आहे तो ज्या दिवशी मतमोजणी होईल त्याच दिवशी त्यांना निकाल द्यावा लागेल. हा समजा एखाद्या 2 उमेदवारांमध्ये समान मते पडली समजा तर चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार घोषित करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी E17 नमुन्यात विजयी उमेदवारांची नावे उतरत्या क्रमाने जाहीर करतील आणि E17 नमुना 2 दिवसाच्या आत निबंधकाकडे ते सादर करतील. निबंधकास निकाल पत्र प्राप्त झाल्यापासून, म्हणजे रजिस्ट्रारला निकाल एखाद्या संस्थेच्या इलेक्शनचा निकाल लागल्यानंतर 15 दिवसाच्या आत समितीचं गठन करणे बंधनकारक आहे. निवडणुकीची जी कागदपत्रं आहेत, आता निवडणूक झाली आणि गठन झालं तर ती कागदपत्रे जी आहेत ते सगळे संस्थेचे सचिव आणि किंवा समजा प्राधिकृत अधिकारी असेल तर त्यांच्याकडे ते रेकॉर्ड सुपूर्त करतील निवडणूक निर्णय अधिकारी. हे रेकॉर्ड 6 महिने संस्थेला स्वतःकडे ठेवावं लागतं आणि नंतर ते नष्ट करू शकतात. जर त्याबाबत काही विवाद निर्माण झाला तर विवाद संपेपर्यंत ते कागदपत्र संस्थेला जतन करून ठेवावं लागतं. नियम 76Q मध्ये सांगितलेलं आहे की किमान 7 दिवस अगोदर नोटीस देऊन निवडणूक निर्णय अधिकारी हे निवडून आलेल्या उमेदवारांची प्रथम सभा घेऊन त्यांचे इतिवृत्त लिहून त्याचे प्रत निबंधकास सादर करतील. मी एक थोडक्यामध्ये एकदा पुन्हा एकदा इलेक्शनचं जे ब्रीफ आहे ते सांगतो. मसुदा नियम हा 5 फेब्रुवारी 2021 ला प्रसिद्ध झालेला आहे.
त्यानंतर ई वर्गातील संस्था आहेत ह्या आणि 250 पेक्षा कमी सभासद असणाऱ्या संस्था ई वर्गामध्ये मोडतात. नवीन सुधारणा नियम जो आहे तो 76A ते 76R असे एकूण 18 नियम नवीन आलेले आहेत. त्यामध्ये अंतरिम मतदार यादी ही संस्थेने तयार करून प्रसिद्ध करायची आहे समितीचा कार्यकाल संपण्यापूर्वी, म्हणजे संपण्यापूर्वी 60 दिवस त्यांनी प्रसिद्ध करायचे. हरकत कालावधी 10 दिवसांचा आहे. हरकतीवर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे. निवडणुकीचा कालावधी साधारणतः 38 ते 40 दिवसांचा आहे टोटल. विशेष सर्वसाधारण सभा नोटीसीनंतर 7 ते 15 दिवसांमध्ये घेतली जाते. आणि बिनविरोध समजा एखादी इलेक्शनची निवडणूक बिनविरोध झाली तरी सुद्धा 22व्या दिवशी म्हणजे अर्ज माघारी नंतरचा दुसरा दिवस या दिवशी त्याचा कालावधी संपेल आणि त्या दिवशी निकाल दिला जाईल. नामनिर्देशन अर्जासाठी कोणतीही फी नाहीये. अनामत शुल्क अनुसूचित जाती जमातींसाठी 200 रुपये आहे, इतरांसाठी 500 रुपये. अर्ज माघारी घ्यायचा असेल तर इतर कुणी तो अर्ज माघारी घेऊ शकत नाही, उमेदवाराला स्वतःलाच तो अर्ज माघारी घ्यावा लागतो. आणि इलेक्शन ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी अपॉइंट करण्यासाठी संस्थेचा ऑडिटर, संस्थेचा आजी माजी समिती सदस्य किंवा संस्थेचा कर्मचारी वगळता इतरांची नेमणूक करता येऊ शकते संस्थेला, किंवा डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार ऑफिस मधून जे पॅनल तयार केलेलं आहे त्या पॅनल मधून एकाची निवड करता येऊ शकते. ठीक आहे, याबद्दल काही याबद्दल कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आपल्या स्वतःला अनम्यूट करून प्लीज विचारावं. मी अमोघ गैसाज बोलतोय. 31 ऑगस्ट पर्यंत जी वाढ दिली होती पूर्वीच्या गव्हर्नमेंटच्या निर्णयाप्रमाणे, आता त्या सगळ्या सोसायट्यांच्या कमिट्यांनी काय करायचं? आता आज तर ऑलरेडी 22 ऑगस्ट तारीख आली आणि 31 ऑगस्ट म्हणजे हार्डली आता 9 दिवस आजपासून उरले. कोविडच्या काळामध्ये ऑलरेडी 31 ऑगस्ट पर्यंत स्टे आहे इलेक्शनला. तोपर्यंत अजून काही शासनाकडून पुढचे निर्देश आलेले नाहीयेत, जसे येतील तसे मी आपल्याला कळवतो. परंतु माझ्या माहितीनुसार कदाचित इलेक्शन आता चालू होतील आणि जर चालू झाल्या तर मग याप्रमाणे आपल्याला पुढे हे जे काही ई वर्गातील संस्थांच्या निवडणुकांचं मी आता जे आपल्याला ब्रीफ मध्ये सांगितलं त्याप्रमाणे संस्थांनी निवडणूक निर्णय अधिकारी अपॉइंटमेंट करून त्यांचे कामकाजाला सुरुवात करायची. नाही, मला काय म्हणायचं, 38 ते 40 दिवसांचा एकंतर कालावधी आहे तुम्ही आता एक्सप्लेन केलं, पण आज ऑलरेडी 22 ऑगस्ट आहे. म्हणजे जरी असं गृहित धरलं की ज्या सोसायटीच्या सभासदांनी आता याच्यामध्ये हे आहे ना की याच्यामध्ये ऑलरेडी 31 ऑगस्ट पर्यंत स्टे असल्यामुळं याला लेट झालेलं आहे. आणि ते आता कोविडमुळे तर सगळ्याच इलेक्शनला लेट झालाय, बाकी हाऊसिंग सोसायट्यांना ऑलरेडी सगळ्याच इलेक्शनसाठी लेट झालेलं आहे. आता मग अशा सोसायटीने आता ती प्रक्रिया सुरू करायची का म्हणजे उद्यापासून काय म्हणजे ते मला हो प्रक्रिया सुरू करायची आहे. त्यामध्ये डिव्हिजनल जॉईंट रजिस्ट्रार ऑफिस मध्ये 31 ऑगस्ट पर्यंत पॅनल पण तयार होणार आहे. ते पॅनल प्रसिद्ध झालं तर मी पण ते पण शेअर करतो मी मॅडमशी सासवरच्या, आणि ते पॅनल पण आपल्याला मी शेअर करतो. त्या पॅनल मधून एकाची अपॉइंटमेंट करायची किंवा संस्था स्वतःचा सभासद पण अपॉइंट करू शकते असं काही नाहीये. फक्त त्याला माहिती पाहिजे ही सगळी प्रोसेस. असं नको व्हायला की माहिती काहीच नाहीये, तुम्ही एखाद्या न्यूट्रल माणसाला अपॉइंट केलं आणि उद्या हे सगळा वाद कोऑपरेटिव्ह कोर्टात गेला. बरोबर, नाही सब्जेक्ट टू दॅट, सब्जेक्ट टू दॅट. येस येस येस, थँक्यू थँक्यू. आपण 31 ऑगस्ट नंतर इलेक्शन घेऊ शकतो त्यामुळे आपण आता त्याची तयारी करू शकतो आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं काय सर्क्युलर येईल 31 ऑगस्ट पर्यंत त्याच्यानुसार पुढची कार्यवाही आपल्याला करणं शक्य होईल. येस येस, अंडरस्टूड. अजून कोणाला काही विचारायचं आहे? सर हा नमस्कार. माझी संस्था आहे 5 मेंबरची नवीन सर्क्युलर नुसार. ओके, की कार्यवाही करणं योग्य आहे काय किंवा काय करता येईल? तर ऍक्च्युली असं काही निदर्शनास येत आहे की काही जुन्या संस्था या अगदी 10 मेंबर 12 मेंबर अशापासून सुरुवात असणाऱ्या पण आहेत. तर अशा बाबतीत काहीतरी सुधारणा होणं आवश्यक आहे असं वाटतं, थोडं मार्गदर्शन कराल. आता याच्यामध्ये हा माझ्या समोर पहिल्यांदाच विषय आला की 5 मेंबरची संस्था आहे. पण याच्यामध्ये आता जे बायलॉज क्रमांक 114 मध्ये जे सांगितलेलं आहे की 100 पेक्षा कमी सदस्य असणाऱ्या संस्थांना, आता याच्यामध्ये बऱ्याच संस्थांमध्ये आरक्षित मेंबर नसतात, म्हणजे सभासद नसतात ते आरक्षित मेंबर. आरक्षित ज्या जागा आहेत त्याच्यावर ते आरक्षित मेंबर सभासद नसतात. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 6 लोक, जे 10 मेंबरचं तुम्ही सांगितलं, तर कमीत कमी 6 लोक त्याच्यामध्ये शकतात. आणि प्रोसेस तर ही जी आहे ती नियमानुसार ती तर करावीच लागेल, त्याला काही पर्याय नाही. परंतु जसं शासनाने आता 5 मेंबरच्या संस्थांना सुद्धा हाऊसिंग सोसायट्यांमधून रजिस्ट्रेशनला अलाव केलेलं आहे, तर त्याबाबत निवडणुकीबाबत नवीन निर्णय नवीन काही नियम आले तर मी त्याबाबत आपल्याला कळवतो. अशा विषयात थोडासा पुढाकार घेऊन नक्की काहीतरी व्हावं असं वाटतं. येस
सर काही संस्थांमध्ये आता जस्ट काही ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट झालेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑगस्ट मध्ये, मग अशांचा काल पिरियड कसा काही गृहित धरला जाईल, म्हणजे त्यांनी 6 महिन्यापर्यंत थांबायचं का इमिजिएट? नाही 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 नाही, इलेक्शनची प्रोसेस तर इमिजिएट त्यांनी चालू, थांबण्याचं काही कारणच नाही. ओके थँक्यू सर. माझा तो एक प्रश्न तुमच्याकडे राहिला होता की मी सांगितलं की 8 जणांचा कोरम राहिल्यानंतर 2 जण कॉप केल्यानंतर त्यांना एक्झिक्युटिव्ह बॉडीवर म्हणजे ट्रेजरर किंवा चेअरमॅन सेक्रेटरी हे पद देता येतं का इमिजिएट? हा त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं ना, प्राधिकरणाचं एक परिपत्रक आहे ते मी आपल्याला शेअर करतो. ओके ओके ठीक आहे थँक्यू. हॅलो बोला. नमस्कार. हा सर, ये इलेक्शन पर स्टे है 2021 तक. हाँ. तो ये स्टार्ट कब से हुआ है स्टे? इलेक्शन कब से 250 से कम मेंबर की सोसाइटी के लिए एप्लीकेबल है? अभी अभी 31 अगस्त तक इलेक्शन को स्टे है. 31 अगस्त तक. यस यस सर, धन्यवाद सर. आपण शाश्वत फाउंडेशनचे आभार मानतो की त्यांनी म्हणजे अगदी सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे सेमिनार अरेंज केलं, आणि माझ्याकडून जेवढी मदत होईल, जर का समजा कोणाचे काही प्रश्न राहिले असतील किंवा काही राहिले असतील, माझ्या ऑफिसला तुम्ही निश्चित कधीही या, मी तुम्हाला निश्चित मदत करण्यास बांधील आहे. हा पण त्यासाठी माझ्या वॉर्ड मधली सोसायटी हवी, इतर वॉर्ड मधल्या सोसायट्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊ नये प्लीज, तेवढीच एक रिक्वेस्ट आहे. आणि आपण शाश्वत वेलफेअर फाउंडेशन तर्फे घाटके सरांकडनं सायन दादर ह्या सोसायट्यांसाठी सहकार भारतीच्या तर्फे सायन ऑफिसला आपण मार्गदर्शन केंद्रही आपण सुरू करतो आहोत, तर तिथेही तुम्ही सर्वांनी रविवारी, मी त्याचं नोटिफिकेशन देईनच सगळ्यांना, दर रविवारी आपण तिथे 5 ते 7 बसणार आहोत सायन ऑफिस मध्ये सहकार भारतीच्या कार्यालयात, आणि सगळ्यांना फ्री मार्गदर्शन करणार आहोत. तर ते आपण बायके सरांबरोबर त्यांची मदत घेऊन आपण नक्कीच ते यशस्वी करू, आणि सायन माटुंगा दादर येथील लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. तसंच आपण बोरिवली वगैरे ह्या ठिकाणी सुद्धा अशीच मार्गदर्शन केंद्र ऑलरेडी सुरू केलेली आहेत, आणि आपण सगळ्यांना मार्गदर्शन करून सोसायटी मधले प्रॉब्लेम शक्यतो निबंधकांकडे जास्तीत जास्त जाऊ नये, म्हणजे भांडणं ऍटलीस्ट ही जाऊ नयेत, आणि त्यांना बाकीची कामं करण्याला व्यवस्थित वेळ मिळावा, ह्यासाठी आपण सहकार भारतीतर्फे आणि शाश्वत वेलफेअर फाउंडेशन तर्फे नक्कीच प्रयत्नशील राहू. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.